नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आता मी मळ्यामध्ये आहे, माझ्याच गावात मुक्काम पोस्ट मसुरे डांगमोडे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग। आणि आता आमचं कुळीत काढण्याचं काम चालू आहे। कुळीत कशा प्रकारे काढला जातो ते तर दाखवणारच आहे, पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की कुळदापासून अगदी पिठीपर्यंतचा प्रवास, आणि आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने जात्यावर पिठी करणार आहोत। तर बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ। हा मंडळी, हा आपला कुळीत थोडासा काढून झालाय। हा कुळीत मी काढलाय आणि हे बघा, हे कुळीत काढण्याचं काम चालू आहे। एवढा कुळीत हा काढून झालाय आणि इथे माझी आई कुळीत काढते। तुम्ही बाजूने बघू शकता, हा असा हिरवागार कुळीत आहे, तो तिकडे असा हिरवागार कुळीत आहे। फक्त हे जे दोन कोपरे आहेत हेच फक्त सुकलेले कुळीत आहे। तर माझी आई इथे कुळीत काढते, तर तिला विचारूया, आवशी ह्यो कुळीत कसं काय सुकलो लवकर? ह्यो बरडो असा आणि तो हिरवोगार दिसता ना, तो इदळो असा। अच्छा, इदळो आणि भरडो असे दोन प्रकार असतात। हो, दोन प्रकार। मग तू हय तुझंच भरडो की बाकीच्यानी पण घातल्या नाही कोणी? सगळं हय इदळोच असा, भरडो नाही, मीच घातलो। कशाक? मी घातलं, भरडो ह्यो औषधी असता। अच्छा अच्छा, औषधी असं ते। अच्छा, औषधी असा। पण एक प्रॉब्लेम तुका माहिती आहे मंडळी, ही रिस्क आता आम्ही घेतली कारण ह्या एवढ्या मोठ्या मळ्यामध्ये फक्त आमचं ह्यो भरडो कोळीत असा। त्यामुळे काय झालं माहिती आहे, जे वांडर जे काय घुसले आहेत ना, या दोनच कोपरे पहिले सुकले, त्यामुळे जे वांडर घुसले ना ते सगळे ह्या कोपऱ्यात घुसले आहेत। पण ठीक आहे, हे थोडंसंच कुळीत खालो गेलो, पण बाकीचं बऱ्यापैकी असा। आणि कुळीत दाखवते आता मी तुमका। हे पहा, ओला कुळीत असतो, त्याची जी पानं असतात ही साधारण, ही बघा, ही अशा प्रकारची पानं असतात, ही ओल्या कुळीदाची पानं आहेत। आणि सुकल्यानंतर हा त्याचा असा हा पतेरा होतो, हा पतेरा झालाय। आणि हे बघा, आता एक कुळीत मी उपटून दाखवतो। हा मी उपटल्यानंतर हा कुळीत हा असा असणार आहे, त्याच्या ज्या शेंगा आहेत, पतेरा सगळा म्हणजे पाला त्याचा जो असतो, पानं असतात ती गळून पडलेली आहेत सगळं पूर्णतः। आणि हा अशा प्रकारे ही त्याची शेंग असते, आणि ही शेंग ओपन झाली की त्याच्यामध्ये असतो तो कुळीत। हे बघा, हे बघा, हा आहे आतमध्ये कुळीत। हे असे 5-6 दाणे असतात, तर हे सगळे दाणे आपल्याला काढायचे आहेत। हे बघा, औषधी कुळीत ह्यो औषधी असता? औषधी, सर्दी खोकले झालं त्याचं काढो करून देतो, इतकं आणि कशाक नाही, कशाक उपयोगी पडता। कसो काढो करून देतात? काढो करून असे कुळीत उकडत टाकायचे। अच्छा, भिजवायचे नी म्हणजे भिजत घालायचे आणि नंतर त्याचं काढो करून द्यायचो, उकडत घालून। अच्छा, काढो करून तर तब्येतीक बरो, इतर काढताना खाण्यापेक्षा कुळीत हे पचनाक बरे, सगळ्यात बरे। अच्छा, म्हणून तू कुळदाचा निस्त्याग करतोस? म्हणून मी कुळदाचा निस्त्याग करतोय, कुळदाची आमटी करतो। अच्छा, कुळदाची भाजी करतोय, उसळ उसळ कुळदाची भाजी पण करत असतो। आता ह्यो कुळीत काढल्यानंतर पुढे काय करतला ह्याचा? कुळीत काढायचो तर सुकत आहे लावायचो, त्याच्यानंतर 2 दिवस झाले की तो गरम गरम नेऊन झोडायचो। अच्छा, खिरी झोडतो, भात झोडतो तसा? नाही, दांडे घेऊन झोडायचो, दांडे घेऊन झोडायचं, कुमकवायचा। अच्छा, मग झोडल्यानंतर? झोडल्यानंतर आधी झाडू कयो, झाडून झालो का नंतर तो झोडूक टाकू कयो। झाडू कयो म्हणजे झाडू खेकाव? हो, झाडू पतेरी पडा कोई। अच्छा, म्हणजे पाना याची गान पडा कोई? पाना गान पडली काय मग तो घेऊन झोडायचो, टाकायचो ते दांडे घेऊन झोडायचो, आणि झोडल्यानंतर त्याचे कुळीत निघतले, आणि तो कुळीत मग आपण खायचो। खायचो, सुकत घालायचे आधी, सुकवायचं चांगलं।
किती इमरा सुकवायचं? 5-6 इमरा सुकवायचे. आणि हे जो कोदाचा जो गुळा वगैरे निघता ता ढोरांका घालायचा. ता सगळा ढोरांका म्हणजे या सगळा उपयोगाचा हा सगळा सगळा उपयोगाचा. अच्छा म्हणजे आता आम्ही जो काढतोय तो भरडा कोळीद आहे आणि दुसरा असतो तो इदळा. भरडा कोळीद आणि इदळा कोळीदामधले जे काही फॅक्ट्स आहेत तो मी तुम्हाला सांगतो. भरडा कोळीद आहे ना त्याच्यासाठी पाणी कमी लागतं, दवावर तो पिकतो आणि इदळा कोळीद पण दवावरच पिकतो पण थोडा उशीर होतो त्याला. आणि भरडा कोळीदाची जी शेंग असते ना ही उन्हामध्ये तडकते फुटते. म्हणून हा कोळीद काढताना ना एकतर अर्ली मॉर्निंग किंवा मग संध्याकाळी ज्यावेळी ऊन नसतं 4-4 नंतर या वेळेमध्ये काढला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो काढल्यानंतर एकतर तो खळ्यावर नेऊन जिथे आपण झोडणार आहोत तिथेच टाकायचा, नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे तो कोळीद आपण झाकून ठेवायचा एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदामध्ये. म्हणजे तो कोळीद फुटला तरी त्या कोळीद त्या प्लॅस्टिकच्या कागदावरच राहील. तर आता आपण तो कोळीद झाकून ठेवणार आहोत. तर मंडळी कोळीद काढून 4-5 दिवस झाले, 4-5 दिवस बऱ्यापैकी सुकलाय. तर आता माझे बाबा हा कोळीद एकत्र करत आहेत आणि त्या दिवशी मी चुकून बोललो होतो की सुकत घातल्यावर तो असं झाकून ठेवायचं, पण झाकून नाही ओपनच ठेवायचं आहे. फक्त असा खाली असं काहीतरी कागद किंवा अशी ही साडी आम्ही जी अतरली आहे ती साडी अतरून त्याच्यावर ठेवायचं, जेणेकरून हा जो कोळीद घळलाय आता तुम्हाला मी दाखवतोय. हा जो कोळीद घळलाय ना हा कोळीद वाया जातं का म्हणे म्हणून त्याच्या खाली काहीतरी घालायचं असतं. तर आता हा कोळीद आम्ही खळ्यावर नेणार. आमचं खळं तिथे आहे, तिथे आता आई ते खळं साफ करते, झाडू वगैरे मारून ठेवते. सारवून झालेलं आहे आमचं खळं आणि त्या खळ्यावर नेऊन आता दांड्याने तो झोडला जाणार आहे. तर मंडळी हे आता आमचं खळं आहे आणि आता आम्ही हे ओजी आणलेली आहेत. हे ओझं मी घेऊन आलोय, एवढं मोठं ओझं, आणि हे ओझं बाबांनी घेऊन आल्यात. आणि आता ही आई व्यवस्थित नांकुळून घेत आहे. हे काय म्हणतात ह्या करत असता? झाडणा. झाडणा म्हणतात का? पतेरी झाडता. म्हणजे याच्यातले जे पालापाचोळा असा कुदाच्या जी पानं असत ती खाली पडतली आणि ही जी शेंग शेंग असा ही शेंग शेंग तेवढी हे नाकळून नाकळून घ्यायची आणि मग त्याच्यावर दांडी मारली जातील. अगे काय करापलो काय कुळीत? ह्यो काढो कसो? काय गे काळो दानो कसो? एवढे काळे असतात? बापरे एवढे काळे धान्य आहेत. तर हे असे धान्य आहेत आणि हे असे थोडे असे पण धान्य आहेत. तर मिक्स असणार याच्यामध्ये. हा भरडा कोळीद आहे तो काळाच असणार आहे. आणि भरड्या कोळीदाचं एक चांगलं असतं, अगदी मुळापासून दाणे असतात. आता हे जर बघितलं तर हे अगदी हे बघा हे अगदी मुळापासून हे शेंग हे मूळ आहे. अगदी मुळापासून शेंग असतं, इथून शेंग चालू होते हे बघा. आणि असे सगळे पूर्ण शेंगच आहे. आता हा कोळीद आम्ही झोडायला सुरुवात करतोय. आता हे माझे काका आलेले आहेत, ते रिटायर्ड 35 वर्षानंतर दांडे मारणार आहेत. रिटायर्ड पोलीस आहेत ते, हवालदार. हवालदार असताना काही दांडे मारलेलास काय? नाही ना, लहानपणी नाही. नाही हवालदार असताना तडे चोरांवर वगैरे दांडे मारलेलास काय? कोणा मारलेले? दांडे मारलेले आहेत ना, दांडे मारलेले आहेत. तर चला आपण पण थोडे दांडे मारूया. बऱ्याच दिवस कोणा कुमकावूक नाही आपण, तर खोदा कुमकावूया. सगळं जो काय राग असा तो आता हाय काढूया आपण.
तर मंडळी आता कुळीत जोडण्याचं काम चालू आहे. थोडंसं दमल्यामुळे आता आपले कामगार विश्रांती घेत आहेत आणि हा याला घाणा म्हणतात. हा आता आमचा एवढा घाणा तयार झाला आहे. अजून पूर्णपणे कुळीत आलेला नाही आहे. बाबा अजून तिकडून कुळीत आणत आहेत. आता मला वाटतं ती एक शेवटची ट्रीप असणार आहे. ते शेवटचं वजन असणार आहे. आणि हे बघा हा घाणा आणि हे जे पतेरी आहे हे पतेरी आता आई वारवते आहे. आता हे बघा हे वारवल्यानंतर हे शेंग इकडे पडणार आहे. ही शेंग आहे. ती शेंग परत आपल्या घाणीमध्ये टाकली जाईल आणि मग तिथे परत झोडली जाईल. आणि हा जो पतीर आहे हा वेगळा पडतोय. आणि ही शेंग ज्याच्यामध्ये दाणा आहे ती शेंग इथे पडते. आणि ही आपली आई ते वारवते. ही एवढ्या कुदाचा एवढा हा पतेरा गोळा झाला आहे. हा बघा हा सगळा पतेरा आहे. आणि हे बघा हे पण इथे पतेरीच आहे. बघा ही पूर्ण अशी पतेरीच आहे. आता ही पूर्ण पहिली वारवली जाईल इथे. ती वारवलीनंतर त्यातून जी शेंग निघेल ती घाण्यात टाकली जाईल. आता बऱ्यापैकी घाणी बारीक पातळ झालेली आहे. तर हे आता परतण्याचं काम चालू आहे. हे बघा कशा प्रकारे घाणी परतली चालते. हे बघा दोघांनी पण ही पूर्ण घाणी परतलेली आहे. आता सेम या बाजूने पण ते उचलतील आणि मध्ये टाकतील. हे बघा अशा प्रकारे अखंड घाणी परतली जाते. आणि आज वारा पण छान आहे त्यामुळे वारवायला पण संधी आहे. आजच आमचं सगळं काम पूर्ण होईल. हे जे पण काय कुळीत झोडून वारेवून आमच्या घरी आज कुळीत आम्ही घेऊन जाऊ. हा पूर्णपणे दोन कोपऱ्यांचा कुळीत आहे. दोन कोपऱ्यांचा हा एवढा कुळीत आहे. कुळीत झोडतानाची दांडा कशा पकडायचा ते आता आपल्याला काका सांगतील. हे बघा आता हे जो दांडा आहे हा ते या साईडने फिरवतात म्हणजे डाव्या बाजूला फिरवतात. म्हणून डावा हात आहे हा दांड्याच्या खाली आहे आणि उजवा हात वर आहे. मी स्वप्नील पण तशाच प्रकारे पकडतो माझा भाऊ. आणि मी जो आहे तो उजव्या साईडने फिरवतो. हे बघा हा डाव्या साईडने फिरवतो. म्हणून डावा हात खाली. हे पण त्याच प्रकारे डाव्या बाजूने फिरवतात. म्हणून डावा हात खाली आहे आणि उजवा हात वर आहे. माझा उजवा हात खाली असतो आणि डावा हात वर असतो कारण मी उजव्या हाताने फिरवतो. तर आता पुन्हा एकदा हे पूर्ण घाणी पातळ केली जाईल. तर म्हणजे आता आमचा कुळीत झोडून झालेला आहे. व्यवस्थित दोनदा आम्ही तो परतलाय आणि व्यवस्थित झोडून झालेला आहे. स्वप्नील माझा भाऊ आता तो कागद वगैरे घेऊन निघतोय. ते दांडे वगैरे आता घेऊन काका पण निघतायत. आणि आई आता हे सगळं एकत्र करून तो वारवणार आहे. मग त्याच्या खाली जो आहे हा अशा प्रकारे कुळीत आपल्याला मिळणार आहे. हे बघा हे कुळीत असं मिळणार. आणि हे जे पतेरी आहे हे पतेरी आता बाबा हे असं याच्यामध्ये भरतात. ही साडीची आम्ही एक पिशवी बनवली. याला हे म्हणतात काय म्हणायचं याला कपचा. पहिल्यांदा हे माडाची जी झावळं असायची ही ती झावळं अशी वळलेली असायची. त्या वळलेल्या झावळांचं कपचा बनवलं जायचं आणि ते व्यवस्थित शिवलं जायचं. आणि त्या कपचा मग वर्षभर ते टिकायचं. आणि त्यात जे हा जो पतेरा आहे किंवा हे जे टर्फलाची जी साल आहे याला गुळा म्हणतात. हे गुळा पण ते ठेवलं जायचं आणि ते मग गुरांना खायला दिलं जायचं. आता हे आई वारवणार आहे. मग वारवल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय कुळीत कशा प्रकारे निघेल. आता हे नुसता जो आपल्या कागदावर पडलेला होता सुकत घातल्यानंतरचा हा कुळीत आहे. हा बघा हा एवढा असा सगळा कुळीत आहे. याच्यामध्ये माती वगैरे सगळे मिक्स आहेत आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे कुळीत आहेत. लाल काळा
थोड़ा सा तांबडा सफेद असे मिक्स कुळीद आहे, करड्या कलरचा कुळीद आहे, असे मिक्स कुळीद आहेत। हे बघा घाणीतून कुळदाचे दाणे कशा प्रकारे वेगळे केले जातात। ही आपली जी घाणी होती त्यातून सर्वात प्रथम हे असे जे अक्के असे जे काटक होती ही काटक सर्वात आधी बाजूला केली जातात अशी घोळून घोळून आणि त्यानंतर परत घोळून घोळून यातलं जे गुळा आहे हे गुळा असे बाजूला केलं जातं आणि तेच गुळानंतर इकडे वारवलं जातं। हे वारवून झाल्यानंतर हे बघा यात जे अक्की शेंग वगैरे असेल ती खाली पडते किंवा कुळीद वगैरे असेल तो खाली पडतो आणि जे गुरांसाठी जे गुळ आहे हे असं बाजूला होतं। हे बघा हे गुरांसाठीचं गुळ आहे आणि हे याच्यामध्ये थोडेफार दाणे आहेत म्हणून हे इथे जड असल्याकारणाने ते इथे पडलंय आणि आता बाबा तिकडे गुळ आणि काटक आणि एकंदरीत कुळीत वेगळं करतायत। तर मंडई आता हे फायनल प्रोडक्ट आहे आपलं कुळीत। हे बघा हे अशा प्रकारे दिसतात, हे भरडे कुळीत आहेत पूर्ण वेगवेगळ्या कलरचे, याच्यामध्ये शेड्स आपल्याला दिसत आहेत। हे भरडे कशाक म्हणतात गावशी एका भरडाचे? अच्छा अच्छा, एका भरडे कुळीत म्हणतात कारण हे भरडार पिकतात म्हणजे सड्यावर सड्यावर पिकतात आणि इदळे म्हणजे आपले जे असतात हे मळ्यामध्ये पिकतात। हे जे पण हे आता भरडे असले तरी आम्ही मळ्यामध्ये पण हे पिकतात पण ते हे लवकर पिकतात आणि हे आता आपले तुम्ही पाहू शकता की हे एवढे कुळीत आता आपल्याला मिळालेले आहेत। हे बघा इथे पहिलं वारवलंय नंतर इथे वारवलंय तर आता हे एवढे कुळीत मिळाले आहेत आणि तिथे आपण कुळीत झोडले होते तर तिथे तुम्हाला तिथे ते सगळं गुळ दिसतंय। आता जो काय काटका निघाली होती त्यानंतर शेंग निघाली होती वेगळी, ती शेंग आता बाबा इथे मी झोडले होते ते बाबांनी एकत्र केले आणि हे असे काटक आहेत। ही काटका थोडीफार आम्ही म्हणजे एक वजाभर आम्ही एक कपचा कपच्यामधून ती काटक आणि गुळा घेऊन गेलेले आहेत। हे अजून थोडे इथे कुळीत आहेत, आम्ही तो नाश्ता वगैरे केला होता, चहा वगैरे बिस्किट ते खाल्लं ते इथे आणि हे असं गुळ आहे, हे एवढं गुळ आहे, हे पण आता आम्ही कपच्यामधून घेऊन जाणार गुरांसाठी। तर मंडई अशा प्रकारे कुळीत काढण्यापासून कुळीत झोडण्यापर्यंतचा प्रवास होता आणि यापुढे त्या कुळदाची पिटी बनणार आहे तर ती पिटीचा आपण वेगळा व्हिडिओ बनवूया कारण आत्ताच एवढा मोठा व्हिडिओ झाला आहे ना कुळीत झोडण्यापर्यंतचा तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे आपण तो व्हिडिओ वेगळा बनवूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला प्लीज नक्की कळवा, आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा, जिथे असाल तिथे सांभाळून राहा, कोरोना परत डोकं वर काढतोय तर प्लीज काळजी घ्या सर्वांनी आणि बघत राहा मुक्काम पोस्ट कोकण। बाय बाय।